नमस्कार मित्रांनो, मी किरण आणि तुम्ही पाहताय कोकणात विथ किरण या चॅनलला, म्हणजेच आपल्या चॅनलला। तर आज मी तुम्हाला छोटंसं गार्डन टूर करवणार आहे माझं, ते जे आहे माझ्या टेरेसवर आहे। माझ्या सासू सासऱ्यांनी लावलं आहे, आईबाबांना खूप आवडतात झाडं लावायला। प्रत्येक प्रकारचं झाडांना ते आमच्याकडे लावतात, झेंडूचं असो किंवा फुलांचं गुलाब असो किंवा घरीच लावलेली हिरवी मिरची असो, सगळ्या प्रकारची झाडं ते लावतात आणि त्यांना खूप आवडते झाडं लावायला, झाडांना जगवायला। आणि हे बघा किती प्रकारची झाडं आहेत ना, तर अशा पद्धतीनं हे सगळे झाडं लावतात बघा घरीच। आणि झेंडू तर विचारूच नका, कारण झेंडू जो आहे ना तो आमच्या शेतामध्येच पेरला जातो। दसरा दिवाळीपर्यंत तो झेंडू जो आहे तो येऊन जातो, तर झेंडू आमच्या शेतामध्येच असतो। आणि त्यानंतर हे आहे उमराचं झाड, आणि हे झाड जे आहे ते शेतामध्ये लावायचं आहे। घरी यायला आधी जगवणार आहे आणि नंतर शेतामध्ये नेणार आहे। आणि हे लाजाडूचं सुद्धा झाड आहे, हे बघा मी आणि माझा मुलगा लाजाडूच्या झाडासोबत खेळतोय। इथं आल्याच्या नंतर मला हे एक काम शिल्लक असतं, लाजाडूच्या झाडासोबत खेळायचं। ते पानं असे छान असे हात लावल्याच्या नंतर लाजतात ना, ते खूप आवडतं मला त्याला बोट लावायला। आणि यावेळेस तर स्वराजला सुद्धा शिकवते की हे बघ कसं आहे ते। हे आहे ब्रह्मकमळ, आणि मी सुद्धा हे झाड जे आहे ते पहिल्यांदा पाहिलंय। याआधी ब्रह्मकमळ हे झाड ऐकलं होतं, आता सध्या पाहतंय। त्यानंतर आहे हे प्राजक्ताचं झाड, जे किती सुंदर दिसते। संध्याकाळी काढलाय हा व्हिडिओ मी, छान असे फुलं आले होते। आणि ऊन पडल्याच्या नंतर ना हे फुलं गळून पडतात, खूप वेळपर्यंत असे राहत नाही। सकाळी सकाळी सगळा असा सळा पडलेला असतो प्राजक्ताच्या फुलांचा। आजचा व्हिडिओ आवडला, सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओसोबत भेटूया, नमस्कार।